या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या स्टुडिओ मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत। विषय फार तसा छोटा आहे, पण ज्यांनी हा जो बॉक्स दिलेला आहे त्यामागचं काय महत्त्व आहे हे आम्ही आजच्या या कार्यक्रमातून सर्व प्रेक्षकांना सांगणार आहोत। लग्न म्हटलं की सर्वजण आपण तयारीला लागतो। लग्नपत्रिका छापण्यापासून सर्व पाहुण्यांना ती पत्रिका पोहोचेपर्यंत आणि लग्न कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्या दिवसापासून ते लग्नाचा जो शेवटचा कार्यक्रम असतो तिथपर्यंत सर्वजण आपण बिझीच असतो। मात्र अनेकजण आपल्या हौसेसाठी विविध प्रकारच्या लग्नपत्रिका छापतात। मात्र सोलापुरात असे एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे इंतेखाब फराज। यांनी एक अनोखी लग्नपत्रिका सोलापुरात सर्व पाहुण्यांना मित्रमंडळींना देत आहेत। ती लग्नपत्रिका नेमकी कशी आहे, त्यामध्ये काय विशेष महत्त्व आहे आणि त्याची रचना कशी आहे हे माहिती देण्यासाठी सोलापूर विकास मंचचे सदस्य समाजसेवक योगिन गुज्जर आपल्यासोबत आहेत। हा जो नाव दिसतोय योगिन गुज्जर यांना त्यांच्या इंतेखाब फराश या मित्रांनी त्यांना एक पत्रिका म्हणून दिलेला आहे। माझ्या हातात जो बॉक्स आहे तो एक छोटासा एक मेडिकल किटच आहे, पण ती एक लग्नपत्रिका आहे। इथं तुम्ही बघू शकता की मॅरेज इन्व्हिटेशन ऑन 14/11/2023 म्हणजे 14 नोव्हेंबरला त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि ती एक इन्व्हिटेशन कार्ड, ती एक लग्नपत्रिका अशाच्या एक छोट्या मेडिकल किटच्या माध्यमातून इंतेखाब फराश यांनी योगिन गुज्जर यांनी दिलेला आहे। हा जो वेगळा जो एक प्रकार सोलापुरात आहे, नेमकं ही संकल्पना काय आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे याची माहिती ही जी पत्रिका किंवा हा जो मेडिकल किट पत्रिकेच्या स्वरूपात ज्यांना मिळाला ते योगिन गुज्जर हे आपल्याला माहिती देणार आहेत। नमस्कार, मी योगिन गुज्जर। माझे सोलापूरमधले एक मित्र इंतेखाब फराश जे गेले 25 वर्ष पुण्यात स्थायिक आहेत आणि मुंढवा या भागामध्ये त्यांची चेरी ब्लॉसम नावाची शाळा आहे आणि सातत्याने रक्तदान शिबिर व इतर सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो। कवी मनाचा माणूस आहे, साहित्यिक माणूस आहे। स्पंदन नावाचं त्यांचं एक त्रैमासिक सुद्धा पुण्यात प्रकाशित होत असतं, त्याचे ते संपादक आहेत आणि मी त्या सांगायला आनंद वाटतो की मी त्याचा उपसंपादक आहे। तर अशी आमची मैत्री आहे आणि त्यांच्या चिरंजीवांचं लग्न येत्या 14 नोव्हेंबरला म्हणजे नेहरू जयंतीच्या दिवशी सोलापूरमध्ये त्यांनी निश्चित केलेलं आहे। आता लग्न म्हटलं की निमंत्रण पत्रिका देणं आलंच, पण आता आपण जर पाहतो की निमंत्रण पत्रिकेसाठी एकेका पत्रिकेला 100, 150, 200 रुपये खर्च करणारी लोक आहेत, हौशी लोक आहेत आणि घेणाऱ्यालाही प्रश्न पडतो की नंतर त्या पत्रिकेचं करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न पडतो। अनेकदा त्याच्यावरती देवाची चित्र असतात, मग ते फेकूनही देता येत नाही किंवा रद्दीत सुद्धा टाकलं थोडंसं जीवावर जातं। तर ह्यांनी एक नवीन उपक्रम किंवा नवीन संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे, ती ही आहे की हा माझ्या लग्नपत्रिका आहे। हो, ही लग्नपत्रिका आणि त्यांनी सगळे डिटेल्स म्हणजे मुलाचं नाव जैद म्हणजे इंतेखाब फराश यांचा जो मुलगा जैद आहे आणि ज्यांच्या सोबत विवाह होणार आहे ते नियोजित वधूचं नाव आहे, वधूचं नाव आहे आणि लग्न निकाह कुठं होणार आहे, उलेमा कधी होणार आहे, नवी जिंदगी सोलापूर ठिकाण आहे, वलिमाचं निमंत्रण आहे, 7 वाजता हकीम हॉल येत आहे आणि अशी एक पत्रिका आहे। म्हणजे याच्यामध्ये आपण उघडून तुम्ही गुज्जर साहेब आमच्या सर्व प्रेक्षकांना दाखवा। त्याच्या आधी आणखीन एक नवी गोष्ट सांगू इच्छितो की इंतेखाब फराश हे जरी नाव तुम्हाला काही असं वाटत असेल की एका धर्माचं आहे, पण हा माणूस संपूर्णपणे मानवता धर्म मानतो, तो कुठल्याही धर्मा जाती धर्मामध्ये तो अडकलेला माणूस नाही हे मला इथे विशेष करून नमूद करायचं आहे। आणि ते मुस्लिम समाजासाठी विवाह मॅरेज ब्युरो त्यांनी फैज निकाह म्हणून त्यांनी त्यांचं मॅरेज ब्युरो सुद्धा आहे आणि सातत्याने वर्षातनं एकदा किंवा दोनदा वधूवर परिचय मिळावा जे मुसलमान समाजात कमी दिसतं ते सुद्धा ते आयोजित करतात। तर त्यांनी हा एक प्लास्टिकचा एक डबा दिलेला आहे, निमंत्रण पत्रिकेचं स्वरूप आहे। हा, ह्या डब्यात काय आहे तर वरती निमंत्रण पत्रिका आहे, डबा उघडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला
काही गोष्टी दिसतील हां म्हणजे तुम्ही एक 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 करून दाखवा तर इथे तुम्हाला फर्स्ट एड किट दिसेल हां म्हणजे बँडेज आहे बँडेज आहे का मेडिकेटेड कॉपूस आहे सॅव्हलॉन किंवा आपण ज्याला डेटॉल म्हणतो ते आहे क्रीम कशात आहे जर काही जखम वगैरे झाली तर त्याच्यावरती लावण्यासाठी त्यांनी क्रीम दिलेला आहे बँडेज दिलेला आहे आणि काही अँटीसेप्टिक गोळ्या आहेत पॅरासिटामॉलच्या सुद्धा गोळ्या म्हणजे जे आपल्याला अडचणीच्या वेळेस किंवा गरजेच्या वेळेस उपयोगी होऊ शकतो येतो अचानक अशा वेळेस त्यांनी हे सगळं फर्स्ट एड किट म्हणजे जर वेळेवरती फर्स्ट एड झाला म्हणजे फर्स्ट एड उपचार प्रथमोपचार ज्याला म्हणतो हे जर वेळेवरती मिळाले तर अनेकांचे जीव वाचू शकतात किंवा त्यांचं जे काही जखम आहे ती वाढत नाही लवकर रिकवर होते असा एक दूरदृष्टिकोनातून त्यांनी हे दिलेलं आहे म्हणजे लग्नपत्रिका ही एक मेडिकल किटच्या स्वरूपात त्यांनी हो प्रत्येकाला दिले माणसाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे आरोग्यम धनसंपदा असं देखील म्हटलं जातं हो तुम्ही कितीही पैसे कमवा पण जर रात्री झोप लागत नसेल किंवा पैसा काय गोळ्या घेऊन सुद्धा तुम्हाला झोपावं लागत असेल तर तो पैसा काही कामाचा नाही ह्याच्यावर काय लिहिलंय तर ह्याच्यामध्ये आतमध्ये त्यांनी आणखीन एक कागद चिकटवलेला आहे याच्यामध्ये त्यांनी बरीच माहिती दिलेली आहे जी माणसाच्या आरोग्याशी संबंधित आहे याच्यामध्ये पवित्र कुराणामध्ये काय सांगितलेलं आहे प्रेषित मोहम्मदांनी काय सांगितलेलं आहे तो संदेश आणि ती कुराणातली आयत सुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे आणि खाली काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा अर्थ सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर भगवत गीतेमध्ये सुद्धा आरोग्य संबंधी काय श्लोक आहे तो श्लोक सुद्धा त्यांनी इथे लिहिलेला आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा दिलेला आहे म्हणजे भगवद्गीता आणि पवित्र कुराण अशा दोन्हीमध्ये मानवी आरोग्य संबंधी जे काही सांगितलेलं आहे संदेश मेसेज कारण बऱ्याच वेळा काय झालेलं आहे की मुस्लिम समाजाच्या प्रती पवित्र कुराणामध्ये मानवाशी संबंधित अनेक पैलूंवरती भाष्य केलेलं आहे फक्त आपण धर्माच्या दृष्टिकोनातनं न पाहता संपूर्ण जर मानवतावादी दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर आरोग्यासंबंधी आहे शिक्षणासंबंधी आहे पर्यावरणासंबंधी आहे तर ती आयत त्यांनी इथे लिहिलेली आहे आणि त्याच्याखाली त्यांनी आणखीन एक संदेश दिला आहे खाऊ नका पिझ्झा बर्गर होऊ नका रोगाने जर्जर म्हणजे आता आपण अलीकडे फास्ट फूडचा जमाना फास्ट फूडचा जमाना आहे 9-10 वर्षाच्या मुलाला डायबिटीस होतोय 15-16 वर्षाची मुलं डिप्रेशन मध्ये चाललेली आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमधनं मुलांना बाहेर काढा हा त्यांना मुख्य संदेश द्यायचा आहे त्याचबरोबर त्यांनी इथे काही पाकिटमध्ये काय पाकिटामध्ये मी तुम्हाला दाखवतो की जे आपल्या किचन मध्ये असणं खूप गरजेचं आहे हे काय आहे हा पहिला जो त्यांनी दिलेला आहे सब्जा सब्जा आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती सब्जा तुम्हाला माहिती असेल आपण उन्हाळ्यामध्ये जे सरबत घेतो त्याच्यामध्ये सब्जा टाकला जातो कारण शरीरामध्ये थंडावा राहावा अंतर्गत जी हीट असते ती वाढू नये किंवा ती कंट्रोलमध्ये राहावी म्हणून सब्जा हे अतिशय उपयुक्त आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की पाचन के लिए कमाल कर सकते सब्जा के बीज त्वचा एवं बालों को प्रोटेक्ट करता है ब्लड शुगर लेवल कंट्रोल करता है वेट लॉस सर्दी खासी म्हणजे सर्व जी माहिती सब्जा शरीराच्या दृष्टीने कसा उपयोगी आहे सब्जाचे काही बिया आहेत आणि त्याची माहिती लिहिलेली आहे हा दुसरं कुठलं पाकिट आहे त्याच्यानंतर जिरा त्यांनी दिलेला आहे अच्छा जिरा आपण नेहमी स्वयंपाकात वापरतो हो पण ते किती उपयुक्त हे आपल्याला माहित नाही आपण फक्त किंवा बाहेर हॉटेलमध्ये गेलो तर आपण जिरा राईस घेतो शेवटी पण शेवटी जिरा राईस का खातो त्याचं नेमकं काय महत्व आहे रक्त शर्करा का स्तर नियंत्रण में रहता है रोग प्रतिरोधक क्षमता में सुधार करता है पाचन क्रिया आसान हो जाती है त्वचा और मुहासों की समस्या से राहत दिलाने वाला ये जीरा है म्हणजे जीरा जीराचे पाकिट आहे त्याचं महत्व लिहिलेलं आहे आणि हे सर्व जे आहे लग्न पत्रिका म्हणून ज्यांनी ते एक मेडिकल किट तयार केलेलं आहे त्यामध्ये आहे आणि ते गुज्जर साहेब सांगत आहेत त्याच्यानंतर अजवाईन म्हणजे आपण ज्याला ओवा म्हणतो की आपल्याला लहान मुलांना किंवा बालकांना जरी पोट दुखायला लागलं तर आपण म्हणतो ओवा फुंका किंवा ओव्याची धुरी द्या तर हे ओवा किती उपयुक्त आहे आणि त्याचं औषधी गुण काय आहेत ते सगळं त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तर अशा पद्धतीने त्यांनी एक आयुर्वेदिक किट आणि एक फर्स्ट एडचं किट की ह्याच्यामधनं माणूस रोगमुक्त होऊ शकतो किंवा त्याला रोग त्याच्या जवळ फटकणार सुद्धा नाही हा त्यांचा मुख्य उद्देश आहे एक वेगळा प्रयोग केलेला आहे नवीन निश्चितपणे हा एक नवीन वेगळा प्रयोग त्यांनी केलेला आहे प्रत्येक माणूस हा रोगमुक्त असावा त्याला दवाखान्यात जायची वेळ येऊ नये हा एक संदेश खूप मोठा संदेश एका छोट्याशा किटमधनं ते लग्नाच्या वेळेस शुभ कार्याच्या वेळेस शुभ प्रसंगी
त्यांनी हा देण्याचा समाजाला देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला वाटत आहेत का म्हणजे ज्याला ज्यांना ज्यांना कुणाला आमंत्रण दिलं ते ह्याच पद्धतीने त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने इंतेकाफ फराश यांनी हा एक नवीन वेगळा प्रयोग केलेला आहे की पैसा असाच वाया जातोच लग्नपत्रिका 100-150 रुपये, पण हा एक मेडिकल किट प्लस आयुर्वेदिक किट जो माणसाचा आरोग्यासंबंधी आहे आणि खूप मोठी शिकवण आणि खूप मोठा विचार याच्या मागे त्यांनी आपल्याला दिलेला आहे. निश्चितच आपण लग्न म्हणलं की मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो. लग्नपत्रिका सुद्धा एकेकांच्या 30-40 रुपयांपासून ते 100-150-200 रुपयाला एक एक पत्रिका असते. त्यामध्ये विविध देवतांचे फोटो असतात. असे असले तरी अनेक जण त्यामध्ये कधी कधी अनेक जण बेटी पढाओ बेटी बचाओचा नारा देतात. काही जण स्वच्छतेचा संदेश देतात. विविध प्रकारच्या कल्पना युक्त्या वापरतात. मात्र सोलापुरात जे असे एक सोलापुरात संपूर्ण महाराष्ट्रात इंतेखाब फराश असे जे व्यक्ती आहेत त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त लग्नानिमित्त विवाहानिमित्त अनोखी एक पत्रिका मेडिकल किट आणि आयुर्वेदिक किटच्या स्वरूपात त्यांनी बनवलेलं आहे. आणि ते प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस लग्नाचं आमंत्रण निमंत्रण देत आहेत त्यावेळेस हा किट त्यांच्या हातात देत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की बाबा ही आमची लग्नपत्रिका आहे तुम्ही या. परत ही लग्नपत्रिका तर आहेच, त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये काही तुम्हाला गरजेच्या वेळेस लागणाऱ्या ज्या मेडिकल किट आहेत ते आहे. आणि आयुर्वेदिकच्या दृष्टीनं ओवा असेल, सब्जी असेल, सब्जा असेल, असे विविध पदार्थ या ठिकाणी आहेत. खरंच एक अनुभव, एक वेगळा अनुभव त्यांनी या ठिकाणी सोलापूरकरांना महाराष्ट्राला दाखवलेला आहे. आणि एक वेगळी कल्पना त्यांनी आपल्या मुलाच्या मानवजातीसाठी लग्नानिमित्त या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. योगिन गुज्जर यांना ही पत्रिका आली होती. त्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला संपर्क साधला आणि त्यांना असं वाटलं की इंतेखाब फराश यांचं या कामाचं गौरव केलं पाहिजे. हा हेतू योगिन गुज्जर यांचा होता. त्यांनी लोकप्रधानच्या स्टुडिओमध्ये आले आणि या उपक्रमाचं त्यांनी मनापासून स्वागत केलेलं आहे. आणि त्यांचा जो उपक्रम आहे मेडिकल किटच्या स्वरूपाची लग्नपत्रिका बनवली आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत योगिन गुज्जर यांनी केलेलं आहे. आणि समाजाला एक संदेश या ठिकाणी इंतेखाब फराश यांनी लग्न सोहळ्याच्या निमित्तानं दिलेला आहे. आपण इथेच थांबूया. आमच्यासोबत होते योगिन गुज्जर, मी अकबर बागवान, माझ्यासोबत सहकारी अब्दुल, लोकप्रधान सोलापूर. धन्यवाद, नमस्कार. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्ये. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर.